नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आता आपण पुढचे समाजसुधारक स्टडी करत आहोत, ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे। त्याचा कार्यकाळ बघा, 1858 ते 1962, म्हणजे 19 आणि 20 शतक, असं दोन्ही शतक तुम्हाला दिसत। आता यांचा जन्म बघा, तसं पाहिलं तर रत्नागिरीमध्ये झालाय, शेरवली खेड्यात, ठीक आहे, म्हणजे कोकणामध्ये झाला बऱ्यापैकी, आणि त्यांचं बालपण वगैरे त्या ठिकाणी गेलंय। पण जसं आगरकरांची कंडिशन होती तशी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती, गरिबीची होती। त्यांचं जर प्रायमरी एज्युकेशन आपण विचार केला तर त्या ठिकाणी त्याच्या गावाकडे झालं, आणि त्यांचे जे शिक्षक होते विनायक सोमन, त्यांनी त्यांना समाजसेवा करण्याची प्रेरणा दिली होती। आणि मेन म्हणजे विचार करताना त्या काळी सहावीची परीक्षा देण्यासाठी घाटातून चालत यावं लागायचं, ठीक आहे, जवळपास साताराला चालत यावं लागायचं पायी। आणि हे असं नाही की छोटं अंतर, 125 किलोमीटरचं अंतर त्यांनी 3 दिवसामध्ये कापलं चालून, 125 किलोमीटर ते पायी आले कशासाठी, खास परीक्षा देण्यासाठी। नंतर पुढे जाऊन त्यांनी काही दिवस रत्नागिरीत शिक्षण घेतलं, नंतर मुंबईला त्यांनी 5वीमध्ये प्रवेश घेतला, नंतर ते 81 मध्ये मॅट्रिक पास झाले। 84 मध्ये त्यांनी विल्सन हायस्कूलमधून BA ची पदवी घेतली गणितामध्ये, म्हणजे इंग्रजीमध्ये त्यांना विशेष रस होता। जर त्यांचा ओव्हरऑल बॅकग्राऊंड म्हणजे काय, जन्म, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी। नंतर आता नोकरीच्या बाबतीत, आता आपल्याला माहिती आहे आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे नोकरी करणं कंपल्सरीच होतं त्यापैकी। तर गोपाळकृष्ण गोखले यांचे ते मित्र होते, त्यामुळे त्यांनी कर्वेंना फर्ग्युसनमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून पुढे आणलं। पुढे जाऊन टिळकांची त्यांच्यावर ओळख झाली, आणि मग फर्ग्युसन महाविद्यालयाचा ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला, म्हणजे ज्यावेळेस कर्वेंनी फर्ग्युसनचा राजीनामा दिला, टिळकाने फर्ग्युसनचा राजीनामा दिल्यावर त्या ठिकाणी नियुक्ती झाली होती म्हणजे कर्वेंची। नंतर पुढे जाऊन त्यांना एलिफेन्सन हायस्कूलमध्ये देखील नोकरी भेटली। नंतर पुढे जाऊन ते फर्ग्युसनमध्ये गणिताचे प्रोफेसर देखील झाले, त्यास त्यांना जवळपास 75 रुपये पगार होता, ठीक आहे। ते झालं त्यांचं ओव्हरऑल, म्हणजे शिक्षण आपण पाहिले, नोकरी आपण पाहिले की फर्ग्युसन असेल, एलिफेन्सन, या ठिकाणी त्यांनी नोकरी केलेली आहे, आणि गणित हा त्यांचा शिकवण्याचा विषय होता। आता त्यांचे जे जवळचे मित्र होते त्याच्यावर शक्यतो तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जसं की नरहर बाळकृष्ण जोशी हे त्यांचे वर क्लासमेट होते, आंदोळचे मित्र होते नरहर जोशी। नंतर रँगलर परांजपे, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाण्याला कोणी मदत केली असेल तर ते मदत घ्या, रँगलर परांजपेंनी कर्वेंना मदत केली होती उच्च शिक्षणाला मुंबईला जाण्यासाठी, कारण त्यास मुंबईला जाणे मोठी गोष्ट होती, कारण मुंबईला जाणं, राहणं, खाणं सगळ्यासाठी पैसा लागत होता। नंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी लक्षात घ्या, त्यांना फर्ग्युसनमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली, म्हणजे तीन नाव लक्षात घ्या, नरहर जोशी, रँगलर परांजपे, गोपाळकृष्ण गोखले। आता आपण त्याची फॅमिली लाईफ पाहूया, आपल्याला म्हणजे त्या काही बालविवाह व्हायचे, 15 वर्षी त्यांचा विवाह झाला होता राधाबाईंबरोबर, पण त्या राधाबाई यांचा लवकर डेथ झाली, म्हणजे 91 साली त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळेस कर्वेंचं वय फक्त 35 वर्ष होतं। मग पुढे जाऊन कर्वेने ठरवलं होतं की आपण जर समाज सुधारणाचे विषय मांडतो तर आपण देखील ते फॉलो केले पाहिजे, मग त्यांनी कुमारी केशी विवाह नाही केला, कारण पूर्वीच्या काही कुमारी केशी विवाह करायचे, त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलं, किती 28 वर्ष वय असलेल्या विदेशी लग्न केलं, म्हणजे विचार करता काय, त्यांनी एवढं मोठं क्रांतिकारी पाऊल उचललं होतं, त्यास विदेशी लग्न केलं, तर कोणाच्या कुठल्या विदेशी लग्न केलं ते नाव विचारलं जातं। पंडित रमाबाई आपल्याला माहिती, समाजसुधारक, त्यांची मुंबईमध्ये शारदा सदन होतं, तर त्या शारदा आश्रमातील एक 28 वर्ष वय असलेल्या गोदूबाई नावाच्या विदेशी त्यांनी लग्न केलं। यावेळेला आगरकर देखील उपस्थित होते। नंतर पुढे जाऊन गोदूबाईंचे नाव आनंदीबाई असं ठेवण्यात आलं, आणि आश्रमामध्ये त्यांना बाया म्हटलं जायचं, बाया, आनंदीबाईंना काय म्हटलं जायचं, बाया म्हटलं जायचं। नंतर पुढे जाऊन आनंदीबाईंनी स्वतःचं चरित्र पण लिहिलं, माझे पुराण नाव होतं, हे नाव पाठ करून ठेवा, माझे पुराण हे आनंदीबाईंचं आत्मचरित्र आहे। आता गोदूबाई पण गोदूबाईचे निधन कधी झालं, शतक 1950 झालं, आणि कर्वे यांना 4 मुलं होती, त्याच्यापैकी ते म्हणजे रघुनाथ कर्वे हे पहिल्या पत्नीचे पुत्र होते। हे पुढे जाऊन पुढं समाजसुधारकमध्ये येणार होते, तर रघुनाथ कर्वे हे त्यांचे महत्त्वाचे पुत्र ज्यांचा पुढे उल्लेख येणार आहे, ते देखील गणिताचे प्राध्यापक होते, आणि ते समाज स्वास्थ्य ह्या मासिकाचे संपादक होते, ठीक आहे। त्यांचा दुसरा मुलगा हा MBBS होता, शंकर नाव होतं त्याचं, तिसरा मुलगा हा दिनकर BSc झाला, आणि चौथा मुलगा शिक्षक होता। असं त्यांचं ओव्हरऑल फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे। यापैकी महत्त्वाचं काय, तर त्यांच्या पत्नीचं नाव, त्यांचे जे पुत्र आहेत रघुनाथ कर्वे यांचा पुढे उल्लेख येणार, हे दोन नावं महत्त्वाचे आहेत। नंतर विधवा विवाह उद्योजक मंडळी, आता बघा समाजकारणासाठी त्यांनी काय काय केले, तर त्यांना ऑलरेडी रानडे असतील, गोखले, आगरकर, नवरोजी यांच्याकडनं त्यांना समाजसेवेची प्रेरणा भेटली होती। तर मग त्यांनी काय केलं, विदर्भामध्ये वर्धा या ठिकाणी 1893 मध्ये विधवा विवाहोद्योजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली, अगदी
हे नाव पाठ करा, कारण हे नाव कन्फ्यूज करतात. विधवा विवाह उत्तेजक मंडळी अशाच नावाचे सिमिलर ऑर्गनायझेशन दुसऱ्या एका सभासदरकाने स्थापन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणीच मी अलर्ट करून ठेवतोय. विधवा विवाह उत्तेजक मंडळी 1893 मध्ये स्थापन केली आणि तेथे वासुदेव विनायक परांजपे यांच्या घरीची सभा झाली होती. ठीक आहे, नंतर पुढं आता तसं पाहिलं तर ह्या संस्थेसाठी करवींनी स्वतः खूप मेहनत घेतली. नंतर त्यांनी पुण्याला पुनर्विवाहित कुटुंबांचाच त्यांनी मेळावा घेतला आणि 95 मध्ये याचं नाव बदलून काय ठेवलं, विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी. ठीक आहे, आधी नाव काय होतं ते चेंज केलं, आता ठेवलं विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ असं नाव ठेवलं. स्वतः त्याने त्याचे सेक्रेटरी म्हणून एक नव्यानेपर्यंत काम पाहिलं. राईट, आता याचे नाव सांगायची गरज नाही, बाकी तुम्हाला तसं काम कळून गेलं असेल. पुढची महत्वाची संस्था ते म्हणजे अनाथ बालिकाश्रम, याची स्थापना 14 जून 1896. तर पुण्यामध्ये रावसाहेब भिडे जे आहेत त्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. स्वतः ते त्याचे सचिव होते आणि अध्यक्ष ज्योतिराशात घ्या डॉक्टर राघव भांडारकर ही महत्वाची व्यक्ती होते. त्यासाठी त्यांनी स्वतः गावोगावी फिरून याच्यासाठी वर्गणी जमा केली. राईट, आता ही जे आश्रम होता ना याच्यामध्ये सुरुवातीला 31 कमलाबाई गरुड नावाची एक विधवा काय करायची, शिक्षण घ्यायची, विधवा शिक्षण घ्यायची. आता म्हणाल की इथं बालिकाश्रम आहे, बालिकाश्रम म्हणजे लक्षात घ्या बालिका अशा पण होत्या त्याच्यानंतर लग्न झालेली होती, कारण आपल्याला माहिती आहे पुढच्या काळी बालविवाह व्हायचा आणि त्याच्यापैकी विधवा वगैरे त्या ठिकाणी शिक्षणाला यायच्या. त्यामुळे या ठिकाणी कमलाबाई गरुड ह्या एकच विधवा शिक्षण घेत होती. पुढे जाऊन प्लेग आला पुण्यामध्ये, आपल्याला माहिती 1899 मध्ये, म्हणजे पुढे संस्था हिंगण्याला ट्रान्सफर करण्यात आली. त्या ठिकाणी राव वादर गोखले यांच्या मदतीने कायमची झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी मग विद्यार्थिनींना ट्रेनिंग देण्यास सुरुवात केलं. राईट, त्या ठिकाणी त्यांना हॉस्टेल वगैरेची फॅसिलिटी होती. सुरुवातीला जास्त कोणी शिक्षणासाठी येत नव्हतं, पण पुढे जाऊन त्यांनी खूप त्यांचं काय केलं, काउन्सिलिंग केलं, मन वळवलं आणि मग तिथं हळूहळू स्त्रिया येत गेल्या. नंतर स्वतः कर्वे 1902 मध्ये हिंगण्याला राहायला गेले आणि मग हिंगणे हेच त्यांची काय झाली कर्मभूमी बनली आणि 1905 पासून तिथला तो आश्रम तो प्रसिद्ध झाला. या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्रिया जसं की पार्वतीबाई आठवले, विनूबाई नामदोषी, काशीबाई देवधर या महिलांनी त्या ठिकाणी चांगली कामगिरी निभावली होती. आता महिला विद्यालय 1907 साली, तर 1907 साली त्यांनी लक्षात घ्या पुणे येथील महिला विद्यालय सुरू केलं. राईट, तर लकडी पुलाजवळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ताब्यात असलेल्या वाड्यात हे संस्था स्थापन केली होती. कुठं, लकडी पुलाजवळ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात असलेल्या वाड्यामध्ये महिला विद्यालय चालू केलं. सुरुवातीला याच्यामध्ये जास्त विद्यार्थी नव्हते, नंतर ते वाढत गेला. नंतर 11 साली ते कुठं नेलं, हिंगण्याला नेलं. ठीक आहे, 22-12 पर्यंत तिथलं इमर्जन्सीचं काम पूर्ण झालं. मग ते ठिकाणी स्त्रियांना आणि मुलींना तिथं हॉस्टेलला देखील प्रवेश दिला जात होता. नंतर पुढे जाऊन काय झालं, 1910 मध्ये त्यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. हे क्रॉनॉलॉजी पाठ करून ठेवायचा प्रश्न विचारलेला आहे, महिला विद्यालय कधी स्थापन केलं, 7 ला, निष्काम कर्मठ कधी, 1910 राईट. आता निष्काम कर्ममठचं नेमकं विरुद्ध वाक्य काय होतं बघा, की लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारा संघ निर्माण करायचा आणि त्याचा विस्तार करायचा, ते म्हणजे निष्काम कर्ममठाचं विरुद्ध वाक्य. राईट, त्याचं म्हणतो की कुठल्याही स्वार्थी शिकून नाही होतो, आपल्याला समाजसेवा करायची, आपल्याला समाजकार्याला वाहून घ्यायचे आणि आपल्याला पैशाची अपेक्षा न ठेवता काम करणारे कार्यकर्ते उभं राहायचे, असं त्यांचं मेन मोटो होता. आणि जे कोणी त्या ठिकाणी सामील होईल, म्हणजे त्या ठिकाणी मेंबर होईल, त्यांना अशी शपथ घ्यावी लागायची, माझे जे काही आहे ना ते सगळं मी सोडून देत आहे, माझा त्याच्यावर काही हक्क नाही, मी फक्त या मठाचा सेवक आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मठाने जे काय काय तरतूद केलेली असेल ते सगळे मला मान्य आहे. म्हणजे कुठलाही हाव न ठेवता निरपेक्षपणे सभासदसाठी धोकून द्यायचं असं याचं मेन मोटो होता. नंतर महिला आश्रमाची स्थापना 1915 साली, मेन उद्देश काय होता महिला आश्रमाचा, तर स्त्रियांचा उद्धार करायचा, त्याच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करायचा. यासाठी त्यांनी काय केलं, वर बघा आपण काय काय पाहिले, अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय आणि निष्काम कर्ममठ यांचे सेवक आणि सेविकांनी एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना केलेली आहे. बघा वरवरच्या सगळ्या संस्था एकत्र केल्या, अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय, निष्काम कर्ममठ यांचं म्हणून काय तयार केलं, महिला आश्रमाची स्थापना केली 1915 ला. नंतर 1916 त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली, 3 जून 1916 ची स्थापना आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो की 1915 साली त्यांनी जपान वुमन युनिव्हर्सिटी याचा काय केला, आदर्श घेतला. राईट, त्याचा आदर्श घेऊन तिथलं पुस्तक वाचलं त्यांनी, स्त्रियांना जपानप्रमाणे आपल्या इकडे देखील एक असा युनिव्हर्सिटी असावी, त्या दृष्टीने त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्यांनी ते स्वप्न लवकरच पूर्ण केलं. तर 3 जून 1916 रोजी त्यांनी पुणे या ठिकाणी महिला विद्यापीठाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये नेमकं कसं होतं बघा, स्त्रियांना मातृभाषेत शिक्षण दिलं जायचं, इंग्रजी देखील त्यांना शिकवलं जायचं, नंतर त्यांना बाकीचे देखील शिकवलं जायचं, जसं की
पाककला असेल, चित्रकला असेल, गायन, आरोग्य, जे की स्त्रियांना ज्याच्यामध्ये जॉब लवकर भेटू शकतात. नंतर त्यांच्या शारीरिक मानसिक जे काही कंडिशन असेल त्यानुसार विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आता त्याच्यामध्ये मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, डिग्री, गृहविज्ञान म्हणजे होम सायन्स, नर्सिंग, मॅथमॅटिक्स, बॉटनी, झूलॉजी, बायोलॉजी, फिजिओलॉजी, जे काय असेल सगळं, म्हणजे जे सोशल सायन्स होते, नॅचरल सायन्स होते, या सगळ्यांचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी अवेलेबल होता. नंतर ते स्वतः वेगळ्या ठिकाणी फिरले, मुंबई, चेन्नई, बंगाल या ठिकाणी जाऊन त्यांनी वर्गणी जमा केली. ठीक आहे. नंतर 1920 काय साली काय झालं लक्षात घ्या, विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला 15 लाखाची देणगी दिली. आणि विठ्ठलदास ठाकरसी यांचं म्हणणं होतं की या विद्यापीठाला आमच्या आईचं नाव द्यायचं, म्हणजे काय, श्रीमती नाथेबाई ठाकरसी. तुम्ही आता पाहिलं असाल बघा, SNDT कॉलेज येतं पुण्यामध्ये, तर SNDT म्हणजे काय, श्रीमती नाथेबाई दामोदर ठाकरसी असं त्याचा फुलफॉर्म होतो. तर हे जे विठ्ठलदास ठाकरसी आहे त्यांनी आपल्या आईचं नाव दिलं SNDT, राईट, असा तो प्रकार होता 1920 साली. पण पुढे जाऊन यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, ते पुढे येईलच, त्याच्यामध्ये काही जास्त करायची गरज नाही, ते नेमकं कसा वाद झाला वगैरे ते. तर 1949 साली हे जे महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं कर्वींनी, त्याला सरकारने कायदेशीर मान्यता दिली लक्षात घ्या 1949 मध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर. नंतर अध्यापिका विद्यालय, आता स्त्रियांना शिकवण्यासाठी कोणीतरी लेडीज अध्यापिका असेल तर चांगलं होईल, म्हणजे टीचर. ते 1917 साली त्यांनी महिला विद्यापीठाच्याच वतीने काय केलं, एक टीचर ट्रेनिंग कॉलेज चालू केलं आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना प्राथमिक शिक्षक होणे का प्राथमिक शिक्षिका म्हणजे प्रायमरी टीचर होण्याची त्याच्यामध्ये त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. त्याच्यामध्ये काम कोणी केलं लक्षात घ्या, पार्वतीबाई आठवले आणि आनंदीबाई कर्वे, म्हणजे आनंदीबाई त्यांच्या पत्नी होत्या आणि पार्वतीबाई त्यांच्या मेहुणी होत्या. तर पार्वतीबाई आठवले, आनंदीबाई कर्वे या दोघांनी मिळून याच्यामध्ये खूप सारी मेहनत घेतली आणि ज्यावेळेस पार्वतीबाईंचं निधन झालं त्यावेळेस ह्या विद्यालयाचं नाव पार्वतीबाई अध्यापिका काय केलेलं आहे, विद्यालय असं केलेलं आहे. नंतर ते स्वतः बऱ्याच ठिकाणी फिरले, म्हणजे युरोप असेल, अमेरिका असेल, युरोप, अमेरिका, आशा, आफ्रिका यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरले, त्या ठिकाणी आपल्या कामाचा प्रचार केला, देणगी मिळवली, आलं लक्षात, बऱ्याच ठिकाणी ते फिरले. नंतर पुढे जाऊन विद्यापीठाचे मुख्यालय लक्षात त्यांनी मुंबईला हलवलं, म्हणजे काय, मुख्यालय आपल्याला माहिती विदेशातून आले पण त्याच्यावर खूप सारं कर्जाचं संकट उभं राहिलं. आणि मेन म्हणजे ठाकरसी ट्रस्टींच्या मते त्यांचं म्हणणं असं होतं ठाकरसी ट्रस्टींनी की विद्यापीठाने देखील ठराविक देणगी मिळवणं गरजेचं होतं, म्हणजे हा वाद नंतर आला, आधी हा असा वाद नव्हता. तर ठाकरसी ट्रस्टीचं म्हणणं होतं की विद्यापीठानेच 15 लाखाच्या देणगी मिळवायच्या होत्या आणि ह्या देणग्या मिळवल्याने म्हणून वार्षिक व्याज देणं शक्य झालं नाही आणि हा जाऊन कोर्टात सगळा वाद गेला आणि मग त्या निर्णयानुसार विद्यापीठाचं कार्यालय हे पुण्याहून मुंबई या ठिकाणी हरवण्यात आलं. आला लक्षात असा तो वाद होता. आपल्याला वादावर जास्त प्रश्न विचारत नाही, जसं मला क्रॉनॉलॉजी सांगतोय तर मेन मेन त्यांची कामं काय, तर तुम्हाला माहिती आहे बालिकाश्रम उभारला आहे, निष्काम कर्ममठ उभारला आहे, पुढे जाऊन त्याला मर्ज करून महिला आश्रम उभारला आहे, नंतर महिला विद्यालय स्थापन केलंय, ही तुम्हाला क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवायची आहे. नंतर पुढचा महत्वाचा संघ येतो म्हणजे समता संघ, तो कधी 1944 ला 21 एप्रिल 1944. आता मी नाव तुम्हाला सांगतो, या ठिकाणी MPC तुम्हाला गंड होते कसं बघा, हा समता संघ नावाचा एक सिमिलर ऑर्गनायझेशन पुढे येणार आहे कोणाच्या बाबतीमध्ये, तर ते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत असलं एक सिमिलर संघटना येणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होणार. तेव्हा तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतोय की समता संघ हे पाठ करून ठेवा, राईट. त्या समता संघ आहे कर्वेंचा 21 एप्रिल 1944. यांचं याच्यामध्ये काय म्हणणं होतं की समाजामध्ये जे कास्ट बाबतीत इनइक्वॅलिटी आहे ती रद्द होऊन जावी, निर्मूलन होऊन जावं आणि स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना समान अधिकार भेटाय, असं या संघाचं मेन उद्दिष्ट होतं, राईट. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचे एक केळकर अध्यक्ष होते लक्षात घ्या, म्हणजे पहिले अध्यक्ष केळकर होते. नंतर त्यांनी मानवी समता नावाचं एक वृत्तपत्र चालू केलं होतं, कुठलं, मानवी समता. आता बघा समता संघ ही संस्था आहे आणि मानवी समता हे वृत्तपत्र, हे पण पाठ करून ठेवा कारण असंच वृत्तपत्र पुढे तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. आलं लक्षात, पूर्ण आत्ता सांगून ठेवते, समता संघ हा ऑर्गनायझेशन आहे, संघ म्हणजे ऑर्गनायझेशन आणि मानवी समता हे वृत्तपत्र आहे. नंतर हिंगणे चित्री शिक्षण संस्था, तर 1946 साली अनाथ बालिकाश्रम मंडळ या संस्थेला 50 वर्ष कम्प्लीट झाले, त्याच्यामुळे त्या संस्थेचं नाव चेंज करून काय ठेवलं, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं त्याचं नाव बदलून ठेवलं. लक्षात घ्या, अनाथ बालिकाश्रमचं नाव चेंज करून काय ठेवलं, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था 1946 साली. आणि 1956 साली अनाथ बालिकाश्रमला 60 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेस पुणे विद्यापीठाचे जे उपकुलगुरू होते बाबासाहेब जयकर त्यांच्या हस्ते त्याचा हिरक महोत्सव पार पडला. बाबासाहेब जयकर हे मोठं व्यक्तिमत्व होतं, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर जयकर लायब्ररी आहे बघा, जयकर हे त्यांच्या नावाने आले. नंतर पुढे आहे, पुढे जाऊन स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भेट दिली होती ह्या संस्थेला.
नंतर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील भेट दिली होती. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश यांनी देखील भेट दिली होती. आला लक्षात, असे वेगवेगळ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी भेट दिली होती. नंतर त्यांच्या सगळ्या कार्यांचा गौरव करण्यासाठी 26 जानेवारी 1958 रोजी पाठ करून ठेवायचा प्रश्न विचारलाय, त्यांना भारतरत्न देण्यात आला, राईट. आणि यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला वेगळा महाराष्ट्र पाहिलेला, मला वेगळा असा झालेला महाराष्ट्र पाहायचा आहे, असं त्यांनी त्याचं स्वप्न होतं. वेगळा म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये सुशिक्षित, ज्या ठिकाणी सोशल इक्वलिटी असेल, जेंडर इक्वलिटी असेल, स्त्रिया सुशिक्षित असतील, हे सगळं त्यांना थोडक्यामध्ये सांगायचं होतं शॉर्टमध्ये. म्हणून त्यांनी म्हटलं होतं की मला महाराष्ट्र वेगळा झालेला पाहायला मिळावा, असं त्यांचं त्यांनी स्वप्न त्यास पाहिलं होतं. नंतर 1858 मध्ये त्यांची जन्मशताब्दी होती, त्यावेळेस मुंबईवर मोठा कार्यक्रम झाला, बेबरॉन स्टेडियम, आपलं क्रिकेटचं मोठं स्टेडियम आहे, त्यावर मोठा कार्यक्रम झाला. त्या स्वतः प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते सभेचे, आणि त्यावेळेस ते बोलले होते की मी काय करायला आलोय या ठिकाणी, या ठिकाणी मी आशीर्वाद घ्यायला आलोय, कर्वेंचा या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला आलोय, असा त्यांनी कर्वेंचा गौरव केला होता, राईट. आता कर्वेंना मिळालेल्या पदव्या बघा, पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे. नंतर बनारस, हा तुम्हाला मायदे पेरमध्ये विचारू शकता, तुमचं कन्फ्युज शकतो, पुणे विद्यापीठ म्हटलं तर डिलीट, बनारस विद्यापीठ म्हटलं तर डिलीट, SNDT म्हटलं तर डिलीट, ठीक आहे. म्हणजे डिलीट म्हणजे बघा कोण कोण आहे, पुणे, बनारस आणि SNDT, राईट. पुणे, बनारस आणि SNDT म्हणजे काय, तुम्ही PBS असं काहीतरी लक्षात ठेवू शकता, राईट, किंवा BPS असं काहीतरी तुमच्या अँगलने. हे तीन विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे. नंतर भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार दिलेला आहे. आधी पुरस्कार दिला पद्मविभूषण 55 साली आणि 58 साली दिला त्यांना भारतरत्न, म्हणजे सर्वोच्च पुरस्कार दिला. नंतर मुंबई विद्यापीठ त्यांना 1957 साली LLD हा पुरस्कार दिला, ठीक आहे. नंतर पुढे जाऊन लक्षात घ्या, कर्वे यांनी रॅशनलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ही जी संस्था होती, रॅशनलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्थेचे एक नियतकालिक होते, म्हणजे रिझन नावाचं, त्याच्यामध्ये देखील त्यांनी लेख लिहिलेले आहेत. आणि त्याचं आत्मचरित्राचं नाव पाठ करून ठेवा, लुकिंग बॅक, म्हणजे मागे वळून पाहताना, असं आपण मराठीमध्ये करू शकतो भाषांतर. लुकिंग बॅक आहे त्यांचं वृत्तपत्र, सॉरी आत्मचरित्र आहे. तर हे झालं त्यांचं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन. आता मी तुम्हाला काय करतो, याची थोडीशी क्रॉनॉलॉजी सांगतो. ही क्रॉनॉलॉजी एकदममध्ये विचारली जाते, राईट. बा 1858 जन्म आहे, राधाबाई बरोबर विवाह झाला आहे, हे जास्त काय महत्वाचं नाही. पुढे जाऊन महत्वाचं काय ते बघा, तुम्हाला त्यांनी स्थापन केलेलं सांगतो, त्याच्यावर प्रश्न केला जातो. तर 1893 त्यांनी विधवा विवाह तोजक मंडळाची स्थापना केली, तिचं नाव चेंज केलं, आपल्याला माहिती आहे, विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ. नंतर 1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला 7 पेठेमध्ये. नंतर 1907 मध्ये महिला विद्यालय स्थापन केले पुणेमध्ये. नंतर 1910 मध्ये निष्काम कर्म मंडळाची स्थापना केली. 1911 मध्ये महिला विद्यालय हिंगणे या ठिकाणी स्थापन केलेली आहे. 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. 17 मध्ये अध्यापिका विद्यालयाची स्थापना झालेली आहे. 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळाची स्थापना केली, कशासाठी, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी. 1944 मध्ये समता संघाची स्थापना केलेली आहे. 52 मध्ये त्यांना वेगवेगळ्या डिलीट पदवी भेटल्या, जसं की मग सांगितलं बनारस पुणे महिला विद्यापीठ, 55 साली पद्मविभूषण आणि 58 साली भारतरत्न. तशा प्रकारे त्यांची क्रॉनॉलॉजी आहे, आलं लक्षात, ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, पाठ करून ठेवा, राईट. नंतर हे झालं कर्वेंच्या बाबतीमध्ये त्यांचं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन. या ठिकाणी हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे.